हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टार्समध्ये। आज आपण ह्या व्हिडिओमध्ये फोरटक्स ब्लाऊज कसा शिवायचा ते बघणार आहोत। ह्याची स्टिचिंग म्हणजे कटिंग आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितली होती आणि ह्याची स्टिचिंग आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, फ्रंट आणि बॅक साईड। आणि इथे बॅक साईडमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता, मी तुम्हाला नक्की पुढे सांगते काय झालं होतं ते। त्याआधी जर तुम्ही आपल्या व्हिडिओवरती नवीन असाल तर प्लीज प्लीज आपलं चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या सर्वांच्या सपोर्टची खूप गरज आहे। आणि सोबतच बेल आयकॉन बटनही क्लिक करा, म्हणजे काय होईल की तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळेवर मिळत राहतील, ठीक आहे। आणि आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये प्रश्न विचारले होते, भरपूर जणांनी खूप छान उत्तरं दिली, त्यातले पाच पहिले आपण घेतलेले आहेत इथे। उपासना, मीनाक्षी, छाया आणि ओम म्हणून लिहिले, पण त्यांनी जयश्री म्हणून नाव सांगितलेलं आहे इथे, आणि शोभा, ठीक आहे। ह्या पाच जणांनी आपल्याला परफेक्ट आन्सर दिलं होतं, म्हणजे सर्वात आधी आन्सर ह्यांनी दिलेला आहे। तर आता इथे स्टिचिंगला सुरुवात करूया। तर इथे मी खाली सरळ बाजू ठेवली आणि वरती अस्तर घेतलेलं आहे, आणि गळा आपण जिथून ड्रॉ केला होता ना कटिंगच्या टायमाला तिथूनच शिलाई मारायची आहे। मी आतून किंवा बाहेरून घेतलेली नाही शिलाई, बरोबर त्याच्यावरूनच घेतली आहे मी इथे। आता दुसऱ्या बाजूला पण मी सेम तसंच करत आहे। आता इथे आपण आतल्या बाजूने कट करून एक सेंटीमीटर इतकं आपण कट मारायचे तिथे। ठीक आहे, आता दुमडून आपण इथे दाब शिलाई मारून घेऊयात। तर इथे एक अशी चूक झाली ना, खरंच मला खूप वाईट वाटतं आहे। म्हणजे मी पूर्ण व्हिडिओ शूट करत होते आणि अचानकच आहे ना, एकदा ना म्हणजे सर्वात आधी एकदा झाला होता मोबाईल स्टॉप, म्हणजे व्हिडिओ स्टॉप झाला होता। तर माझं लक्ष जाईपर्यंत थोडंसं स्टिचिंग झालं होतं, पण मी काय म्हणजे ते का ऑफ झालं की स्टोरेज फुल झालं होतं। आता इथे बघा, आपण आहे ना सर्व बाजूने स्टिचिंग करून घेतो आहे का, सर्व म्हणजे बाजू जोडून घेतो आहे आपण इथे दोन्ही पण। तर काय झालं की मी म्हणजे ते आहे ना तसं स्टॉप झाला व्हिडिओ म्हणून मी आहे ना हे केलं, व्हिडिओ काही डिलीट केले, तर ते डिलीट झाले, पण मी विसरले की आपण जे डिलीट केलेले सेव होतात बघा एका ठिकाणी, तिथून मी डिलीट करायला पुन्हा विसरले। स्टोरेज आहे तितकंच होतं, थोडंसंच कमी झालं होतं, आणि त्याच्यामुळे काय झालं की पुन्हा एकदा व्हिडिओ स्टॉप झाला। जेव्हा मी फुल म्हणजे बॅक साईडची फुल स्टिचिंग दाखवत होते तुम्हाला, फुल झाली स्टिचिंग, फक्त पाईपिंग आणि लेस लावायची राहिली होती, आणि बरोबर तिथे स्टॉप झाला आणि मला काही कळालं नाही। मी आता एडिट करत होते त्यावेळेला मी शॉक झाले बघून, तर खरंच माफ करा। आणि जे नवीन शिकत असतील, इथं आपण टक्स घेतो आहे बघा, आणि सर्व बाजूने आपण टक्स घ्यायचे आहेत, आणि इथे तुम्हाला दिसते ना तसं स्टिचिंग करा। आज खरंच मला खूप वाईट वाटते, आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटते की तुम्ही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये प्रॉमिस केलेलं की ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पाईपिंग दाखवणार, फुल पाईपिंग, त्याचं वाईट वाटते। मला डिझाईनचं वगैरे काहीच वाटत नाही आहे, फक्त पाईपिंग दाखवणार होते, आणि एवढा व्हिडिओ मी मेहनतीने केला। आता इथे खाली आपण योगपट्टी लावून घेतो आहे, आणि टक्स आपण आतल्या बाजूला आपण दुमडलं ह्या साईडला, ठीक आहे, तिकडे नाही घ्यायचं, बाहेरच्या साईडला आतल्या साईडला घ्यायचं आहे। आता ह्याच्याखाली दुसरी योगपट्टी ठेवून मी स्टिचिंग मारून घेतली, आणि योगपट्टी आपली बघू शकता तुम्ही परफेक्ट बसलेली आहे। आणि अशा प्रकारे आपण दुमडून पुन्हा योगपट्टीला बाहेरून शिलाई मारून घ्यायची, ठीक आहे, आणि नंतर आपण ते ओपन करून घेऊयात, बाहेर काढू आणि पुन्हा खांच्या बाजूला एक शिलाई मारूया। तर मी जेव्हा मी बघितलं ना एडिट करताना, तर मला खूप वाईट वाटलं, व्हिडिओ टाकू की नको असं झालं, पण मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं त्यासाठी, म्हणलं ॲटलीस्ट थोडं तरी तुम्हाला कळेलच त्यातलं, आणि फक्त लेस कशी लावायची असते ती कळणार नाही तुम्हाला, आणि पाईपिंगचा राहिला प्रश्न पाईपिंगचा, तर मी तुम्हाला तो पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन। आता इथे मी दोन्ही बाजू घेतलेले आहेत टक्स आणि हे करून, ठीक आहे। तर आता इथे आपण हुकपट्टी आणि आयपट्टी लावून घेऊयात। तर मी इथे हुकपट्टी ना नेहमी डाव्या बाजूला लावते, इथे तुम्हाला उजव्या बाजूला दिसत असेल पण माझी डाव्या बाजूला असते, कारण मी फ्रंट साईडून हे करते ना स्टी म्हणजे मोबाईलने शूट करते। मला कमेंट्स आल्या होत्या की तुम्ही म्हणजे मशीन उजव्या साईडला आहे का डाव्या साईडला आहे वगैरे, काही नाही, तुमची जशी मशीन असते ना तशीच माझी पण आहे, फक्त मी शूट फ्रंट कॅमेराने करते त्यामुळे तसं दिसतं जरा उलटं, ठीक आहे।
तर आज खरंच माझ्या बोलण्यात पण थोडंफार गडबड व्हायला लागली, कारण की मला खूपच वाईट वाटले आज. तरी ते आपण आता आईपट्टी करून घेतो आहे, पण मी तुम्हाला ना पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की सांगेन कसं पाइपिंग करतात ती. ह्याच्यानंतरचं मी तुम्हाला स्लीव्ज जॉईन कसे करतात आणि फिटिंग पुन्हा एकदा दाखवणार आहे, आणि त्याच्यानंतर मग पाइपिंगचा व्हिडिओ मी स्पेशल टाकेन, ठीक आहे. तर खरंच मला सगळ्यांनी खरंच मनापासून माफ करा, नाहीतर मला माहीत नाही, पण खरंच वाईट वाटते मला. आता इथे आपण आयपट्टी अशी फोल्ड करून घ्यायची. इथे काय झालेलं, कपडा खूपच कमी पडला होता मला इथे स्टिचिंग करताना. तर मी तुम्हाला कळेल पुढे सांगते मी तुम्हाला. आता इथे एक्स्ट्रा कपडा आहे तो आपण कट करून टाकायचा दोन्ही बाजूने. आता हे जे बाहेरला आपण राहिलं होतं ना आपलं कट करायचं आतल्या बाजूने, ते बघायचं आपण. मागचा भाग खाली ठेवायचा, म्हणजे जे मागच्या गळ्याचा भाग आहे ना आपला पाठीचा तो खाली ठेवायचा, आणि त्याच्यावरती हे पुढचा भाग ठेवून आपण थोडा आकारासा काढून घ्यायचा आतल्या बाजूला आणि कट करून टाकायचं. आता तुम्ही इथं बघू शकता की मागच्या भागातमध्ये ना अर्धा सेंटीमीटर इतकं एक्स्ट्रा येते, मग ते आपण तिरकं कट करायचं. तुम्हाला दाखवते इथे हे आपण बाहेरचं कट करून घ्या. आता इथे बघा, थोडंसं मी असं नुसतं कॉर्नर कट केलं आहे, ठीक आहे, जास्त नाही कट केलेलं, कॉर्नर कट केलं आहे. तर आता इथे एकदा बघू आपण, ह्याला आता पुढचा भाग आहे ना तिथे पण थोडंसं कट करायचं. कसं कट करायचं, पुढचा आणि मागचा भाग ठेवून बघायचा आधी किती राहते, जेवढं राहते एक्स्ट्रा तिथून तिरकं करायचं, कारण इथं टक्स येत नाही ना. जर खाली टक्स आला असता ना तर कट करायची गरज नव्हती आपल्याला साईडला. इथे बघू शकता आता आपलं परफेक्ट येते. आणि जर आपण मधून टक्स घेतो ना, आता इथे योगपट्टी लावली आहे त्यामुळे आपण कमरेला थोडासा क्रॉस केले, एक सेंटीमीटर इतकं आपण क्रॉस केले. आता इथे बघा, मला कपडा खूपच कमी होता मेन फॅब्रिकचा, त्यामुळे मी इथं डिझाईन करायची ठरवली होती. तुम्हाला कळेल पुढे. इथे मी आता स्टिच मारून घेते सर्व चारी बाजूने, ठीक आहे. तर इथे जरा ना कपडा मला थोडासा आहे ना हा जरा वेगळाच वाटला, मशीनमध्ये सारखा अडकत होता तो, बहुतेक त्यामुळेच माझा आहे ना मोबाईलवरती जास्त लक्ष गेलं नाही, शिवण्याकडे लक्ष होतं. आणि इथे ना एवढा कपडा आपल्याला म्हणजे भेटला आहे फक्त. आणि इथे बघा, इथे एकदा माझा आहे ना ऑफ झाला होता मोबाईल, तर मी तो आहे ना म्हणजे व्हिडिओ डिलीट केले, आणि पुन्हा ते ऑल डिलीट असतात ना जिथे डिलीट होऊन सेव्ह होतात तिथून मी कट करायचे विसरले. आणि इथे मी असं आहे ना म्हणजे गोल्डन कलरची पट्टी लावून घेतली आणि त्याच्यावरती आता हे अस्तर ठेवलेलं आहे मी, आणि गोलाकार असं ते मी स्टिच करून घेणार. हा एक तुम्हाला पॉईंट सांगायचा राहिला मला की मी ते पॅच कसा लावलावरती. तर इथे मागच्या बाजूला तुम्हाला थोडं थोडं दिसू शकतं की इथे मी त्रिकोण त्रिकोण असं घेतलं होतं. तर मी खाली गोल्डन कलरचा कपडा ठेवला होता आणि वरतून मी असा त्रिकोण शिलाई मारली होती, ठीक आहे. आता इथे गोलाकार आपण कटिंग करून घेऊयात. आणि खरंच मी मनापासून खूप खूप सॉरी बोलते सर्वांना, प्लीज समजून घ्या या एका व्हिडिओमध्ये खरंच. आता इथे आपण गळा असं कटिंग करून कट्स मारून घेऊयात. बाबू गप. आणि इथे ना आपण बाहेरच्या साईडून पण थोडंसं दुमडून घ्यायचं इथे. आता इथे ना कमर म्हणजे वरचं लावलं आणि खाली कमरपट्टी लावली ना, त्याच्यानंतर व्हिडिओ पूर्ण स्टॉप झाला, मला कळालंच नाही. म्हणजे लेस लावायच्या टायमाला स्टॉप झाला आणि इथे पायपिंग पण दाखवायची होती, ह्या दोघांमध्ये स्टॉप झाला तो व्हिडिओ. मला अक्षरशः शेवटपर्यंत मला कसं काय माहिती नाही पडलं, मलाच कळेना. मला अक्षरशः राग यायला लागला स्वतःचा की एडिट करताना मला कळालं अक्षरशः की म्हणजे व्हिडिओ मी तरी पण मला वाटलं की ना कुठेतरी सेव्ह झाला असेल चुकून अर्धा, तर मग खूप शोधलं तर नाही घावला मला. आणि इथे बघा असं दुमडून घेतलं आहे आणि खाली कमरपट्टी लावून घ्यायची. ठीक आहे, खाली कमरपट्टी लावून घेऊ आपण. 1.5 इंचाची घेते मी साधारण इथे कमरपट्टी.
तरी पण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते आता इथं पुढे की लेस मी कशी लावली होती ती पाईपिंगचं, तर मी तुम्हाला पुन्हा सांगेल. आणि मागच्या व्हिडिओमध्ये एका सांगितलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला सेपरेट एक व्हिडिओ बनवून दाखवेन. इथे टक्स मारून घेऊयात आपण. इथे मी एवढं पण तुम्हाला इथं सांगत होते की आपण लेस इथून लावणार आहे म्हणून टक्स आपण बाहेरून घेतला आहे. थोडा 4 इंचावर घेतो ना, तर इथे मी 5 इंचावरती घेतला आहे, कारण का लेस तेजा टक्सवरून येऊ नये म्हणून. आणि बघा ना, व्हिडिओ स्टॉप झाला तिथे काय. आता इथे कमरपट्टी इथं तिरकं करायचं आहे आपण, कापायचं नेहमी जसं आपण कापतो कमरेला. आता इथे कमरपट्टी लावली आणि कमरपट्टी लावून झाली आणि माझा व्हिडिओ स्टॉप झाला, असं झालं. खरंच नाही तर तुम्हाला खूप छान इथे मी पाईपिंग वगैरे सगळं समजवत होते आणि ते रेकॉर्डच नाही झालं, कारण मला काय काय म्हणजे भरपूर कमेंट अशा पण होत्या की पाईपिंग खेचली जाते गोलाकार ह्याच्यामध्ये वगैरे, आणि मी ते सगळं तिथे सांगितलं होतं कसं काय ते, आणि ते झालंच नाही. असो जाऊ दे, आता काय मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन का ह्याच्या पुढे ना व्हिडिओच रेकॉर्ड झालेला नाही आहे. काय कसं झालं नाही काय झालं मलाच नाही माहिती, तरी पण इथे मी तुम्हाला का अशी डिझाईन केली होती. ही इथे जी डिझाईन दिसते ना हीच सेम केली आहे. इथं मी असे गोल 2 लेस लावल्यात थोड्या थोड्या अंतरावरती आणि वरती जिगजॅग टाईपमध्ये लेस लावली आहे, ठीक आहे. आणि खाली कमरेला पण मी लेस लावली आणि मध्ये असे कुंदन म्हणजे जे स्टोन वगैरे ते लावले होते. जर तुमच्याकडे नसतील तरी नाही लावले तरी चालतात, असं पण खूप छान दिसत होता तो. पण काय करणार, बॅड लक होता, मला तुम्हाला सांगता आलं नाही. तर खरंच मला माफ करा आणि मनापासून सॉरी मागते. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव्ज आणि फिटिंग बघू, ठीक आहे. बाय.